झुरा काढायचं तो माझ्यावर काढा, मी आलो इथं माझा जीव घ्या चालेल मला, पण माझ्या कुटुंबाला ऋषिकेश दादाला जादा की वैदीला काय करू नका, प्लीज प्लीज, हात जोडतो आव तर पाया पडतो, इनफ प्लीज इनफ, एवढं इनफ। माझं डोकं सटकायच्या तू इथून निघ, तर तुला जे काही सांगायचं ना ते मला व्यवस्थित कळलंय, हा तुझा इमोशनल ड्रामा नकोय मला, नाही ऐकायचंय काही, आउट, चल निघ इथं, चल शेवट निघ म्हटलं ना तुला, निघ। जे काय करायचं ना ते माझं करा, पण ऋषिकेश दादा आधी जाणं की वहिनीला काय करू नका, डॅडा मी जरा आलोच। ऐश्वर्या, ऐश्वर्या बेटा अगं कुठं चालली आहेस? आले डॅडा। अगं जाऊ दे तिला, बहुतेक लॉंग ड्राईव्हला गेली असेल। हा नंबर पाठवलाय मी तुला, हो फोटोही लगेच पाठवतो, सिच्युएशन लक्षात आले ना तुझ्या, ठीक आहे कळव मला। कोणाचा फोन होता? वेदांत। ते तुमचे इन्स्पेक्टर मित्र का? हो मुंबईला असतो तो, त्याला आता लगेच मी सौमित्रचा फोटो आणि नंबर पाठवलाय, सांगितलंय त्याला शोध घेत राहा, काही कळलं तर सांग म्हणून। बरं झालं तुम्ही त्यांना सांगितलं, सौमित्र भाऊजी लवकरात लवकर सापडायला, सयाजीरावांची माणसं त्यांच्या मागावर असते, सयाजीरावांना आपण सगळं खरं सांगितलंय, पण आता सगळं विस्कटलेलं आपल्याला सांधावं लागणार आहे ऋषिकेश। तोच तर मोठा प्रश्न आहे जानकी, आता सौमित्रचा पत्ता लागेपर्यंत कळतच नाही की हे सगळं पेटलेलं वातावरण कसं शांत करायचं। देव करू आणि सौमित्र भाऊजी जिथे कुठे असतील ना तिथे ते सुखरूप असू दे, बाकी सगळं मी सांधेन, सगळं मी ठीक करेन। पण काय सॉरी ऋषिकेश, जानकी आय एम व्हेरी सॉरी, हे सगळं माझ्यामुळे झालं, मी या सगळ्याची जबाबदारी घ्यायला तयार आहे, मी हा सगळा घाट घातला नसता तर एवढं मोठं रामायण घडलंच नसतं, सगळ्याला जबाबदार मी आहे। सौमित्र भाऊजी आता लवकरात लवकर सापडायला, जर सौमित्र भाऊजींना काही झालं ना मी खरंच स्वतःला नाही माफ करू शकत। जानकी काही होणार नाही सौमित्राला, काही नाही,